सत्ताधाऱ्यांसमोर तोंड उघडायला तयार नाही. एका आमदाराला मी म्हटलं मी करा लवकर घुसला हे प्रश्न मागा फोन करा सांगा सांगा त्याला. सध्या बोलता येत नाही, सध्या बोलता येत नाही म्हणे ही परिस्थिती आहे. विदर्भाचे सुपर सीएम देवेंद्र फडणवीस साहेबांनी वचन दिलं शब्द दिला 15 जानेवारीला घोषणा करू अमरावतीमध्ये करू हे सगळं केल्यानंतरही देत नाही तुम्ही. सांगलीला आता मला मगाशी माहिती भेटली सांगलीला पूर संरक्षण भीतीच्या अनुषंगानं जे सांगलीमध्ये ना का पूर शिरला कोल्हापूर सांगली वगैरे पुरानं अनेक लोक मेले अनेक गावं वाहून गेले त्या ठिकाणी 3000 कोटी दिलेले आहे. 3000 कोटी आत्ता काल परवाचा निर्णय आहे. अरे मग आम्ही आमचं सगळं दिलं ना तुम्हाला द्या ना आम्हाले. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणाऱ्या नेत्यांनी आता कुठं बसले पायत्या भुकाच्या नागोबाच्या बिळात बसले का जाऊन उघडा डोळे पहा नीट नाहीतर मग प्रकल्प करतील तुम्हाला अनफिट. बरोबर आहे की नाही घरात बसून ठेवा मी तुम्हाला लक्षात ठेवा आणि जेव्हा तुमचं पद जातो तुम्ही रस्त्यावर फिरता म्हणून माझा इशारा या सभेमधून. तुम्ही जर या संदर्भामध्ये निर्णय घेतला नाही उद्या तर परिस्थिती विकोपाला जाऊ शकते. मी तुम्हाला इशारा देतोय शासन प्रशासनाला जे काही सरकारचे नुमाइंदे इथं असतील प्रशासनाचे नुमाइंदे इथं असतील त्यांनी हा मेसेज तिकडे पोहोचवला पाहिजे आणि याच्यावर निर्णय झाला पाहिजे. उद्या आम्हाला तुम्ही दोषी पकडू नका. ज्या अधिकाऱ्यांना ज्या अधिकाऱ्यांनी आम्हाला नाडलं ज्या अधिकाऱ्यांनी फसवलं त्यांना सुद्धा सोडणार नाही त्यांना सुद्धा सोडणार नाही हे लक्षात ठेवा मित्र. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या हातामध्ये फार वेळ नाही फार दिवस नाही आहे. तुम्ही तर इथं थांबाच परंतु जे घरात बसले गावात बसलेले त्या माझ्या मायबापांना त्या माझ्या तरुण बांधवांना सुद्धा बोलवा. आज आणि उद्याचा दिवस 2-3 दिवस महत्वाचे आहे कारण हे गर्दीचे काय आहे गर्दी आहे गर्दीचे गर्दी आहे. गर्दी जर दिसली तर पटापट निर्णय घेता तेवढं लक्षात ठेवा. जरांगे पाटलानं इशारा दिलाय किती लोक होते कोट्यावधी लोक होते. अरे आपलं सर्वांपेक्षा अत्यंत महत्वाचं आणि भविष्याचं साधन आहे आणि ते साधन तुम्ही घेतलंय ते परत आम्हाला द्या. कशा पद्धतीनं द्यायचं ते द्या. आम्ही कायद्याच्या उल्लंघन करून तुम्हाला मागतो नाही आहे. कायद्या तर बसून द्या. तुम्ही कायदे मोडता सुद्धा ना तुम्ही कायदे बनवता सुद्धा मग तुम्हीच कायदा मोडला आणि आमच्या जमिनी घेतल्या तुम्हीच कायदा करा नवीन जीआर करा. 2013 कायद्याच्या अनुषंगाने या सरळ खरेदी धारकांना शेती मिळाली पाहिजे. प्रमाणपत्र धारकांना सरळ सेवा पद्धतीनं नोकरी मिळाली पाहिजे. वर्ग 3 आणि 4 लोकांसाठी नोकऱ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची गरज काय आहे. आणि माझ्या शेतकरी बंधुवातला मुलगा स्पर्धा परीक्षेमध्ये त्या कॉम्पिटिशनमध्ये स्पर्धेमध्ये उतरू शकतो का तुम्ही सांगा. स्पर्धेचा अभ्यास करायला बोलायचं त्याला त्याची जमीन गेली आहे त्याचं घर गेलं आहे तो विस्थापित झालेला आहे त्याला तर स्टेबल होण्यासाठी स्थायी व्यवस्थित होण्यासाठी कितीतरी वर्ष लागणार आहेत. आणि मग तो पहिले तर रोजीरोटीचा प्रश्न आहे ना त्याच्या. मग एमपीएससीच्या परीक्षेचे स्पर्धा परीक्षेचे तो पुस्तक वाचू शकणार आहे का. वाचण्यासाठी पुस्तकं उपलब्ध करून घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे आहेत ना. हजारो रुपयाचे पुस्तक आहेत मित्र हजारो रुपयाचे. मुश्किल ना एखादा असला तर बिचारा पास होते शेतकऱ्याचा मुलगा. म्हणून तुम्ही जे सुरुवातीला सहर सेवा भरती होती ज्याची शेती प्रकल्पात गेली ज्याचं घर प्रकल्पात गेलं त्याला सरळ पद्धतीने डायरेक्ट नोकरी मिळाली पाहिजे ही जी पद्धत होती पहिले ते पद्धत पूर्ववत करा. तुम्ही स्पर्धा परीक्षा घेऊ नका. चपरासासाठी लिपिक पदासाठी तुम्ही स्पर्धा परीक्षा घेऊन आमच्या लोकांना देणार आहे का. आमचा मुलगा टिकणार आहे का त्याच्यात. म्हणून ते सुद्धा आपली अट महत्वाची आहे. आणि उलट पा एमपीएससी मधून जर आपला प्रकल्प असताना एखादा फॉर्म भरला
तर त्याला या 5% समांतर आरक्षणाचा फायदा होत नाही. हे का तुम्ही काढलं? का चुकीचं धोरण तुम्ही आखलं? एमपीएससीचा असो की आय एस ऑफिसर असो, त्या स्पर्धेमध्ये जर आमचा प्रकल्प ग्रस्त उतरला असेल तर त्याला जातीच्या आरक्षणानुसारच त्याला ते आरक्षण मिळालं पाहिजे. तिथं सुद्धा प्रकल्पग्रस्तांना आरक्षण काय मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे? एवढ्या चांगल्या आणि मस्त आणि चांगल्या रास्तांनी आपल्या हिताच्या मागण्या आणि सरकारला दाडून नाही आपण मागतोय, सरकारला कायद्याच्या चाकोरीत बसूनच मागतोय. मग फक्त आता आपली संख्या महत्वाची आहे मित्र, संख्या जुळवणं गरजेची आहे. संख्या जर जुळली नाही तर कठीण आहे. 2 दिवस आहे, 2 दिवसामध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे आणि आपलं हे तोडस म्हणत पाहिजे पाहिजे पाणी 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 थांबा, आपल्या आपल्या जागेवर बस थांबा. सर्वजण शांततेत बसा. जागेवर बसा, जागेवर बस सर्वजण. थंड पाणी. अरे कुठे आले पोलीस आले? अरे कुठे आहे तुम्ही? अरे का पोलीस? तिथं गेलो म्हणजे आपण किती येतो काय बसायला लागलो सर्व प्रकल्प वस्तू मंडळी खाली बसा, शांत बसा. त्याचे काम त्याला करू द्या. त्यांना आदेश नसेल कोणी मला तरी इथून हलवायचा, त्यांना बसू द्या त्या खुर्च्या. अभी भाई लोकांचं इकडे लोक मरवण्याचं ठरवलं तर तुम्ही पोलीस प्रशासनाने काही दखल घ्यायची का नाही? आम्ही जाऊन तिकडे रस्त्यावरती आता तर गाडी बनवा सांगितली तुम्हाला एक गाडी उपलब्ध करून देत काय? इथं काय बसता बस तुम्हाला बघ आपापल्या जागेवर बसा सर्व लोक. वेगळं करायला आपापल्या जागेवर बसा.
आपापल्या जागेवर बसा सर्व वस्त्र गडबड करू नका सगळेजण इथे आतमध्ये पेंडॉलमध्ये या सगळेजण पेंडॉलमध्ये या आतमध्ये या सर्वजण आपापल्या जागेवर बसा गर्दी करू नका भांडणही करू नका आपापल्या जागेवर बसा सर्वजण आपापल्या जागेवर बसा जास्त इथे गर्दी करू नका हवा येऊ द्या जास्त गर्दी करू नका हवा येऊ द्या थोडा हवा घाला पाना तोंडावर पाणी मारा आणि जास्त पाणी पाजू नका जास्त पाणी पाजू नका तोंडावर पाणी मारा सर्वजण जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा हो मंडळी सर्वजण जागेवर बसा सगळ्यांना विनंती आहे सर्वांनी आपापल्या जागेवर बसायचं आहे सगळ्या बसायचं बाकीचे लोक कोणीही गर्दी करू नका सगळ्यांनी आपल्या आपल्या जागेवर बसा आपापल्या जागेवर बसा बाकी सर्व बाजूला बाकी सर्वजण जास्त गर्दी करू नका इथे चला आपण ऐकत घेऊ दादा 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 चोर देख वरती घ्या वरती घ्या उस्ती द्या उस्ती घालले वरती घ्या ऍम्ब्युलन्सची व्यवस्था नाही केली आहे इथेच उभा होता सागर हॅलो हाजी ऑटो आला आहे धीरे सर अंदर